नमस्कार, डेली व्ह्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। गेल्या 1.5 महिन्यापूर्वी वडगाव येथील देवांगनगर 14 क्रॉस येथे रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली खुदाई करण्यात आली होती। ऐन पावसाळ्यात या रस्त्याचे काम सुरू केल्याने लाल माती रोडावरच राहिल्याने वरुण राजाच्या रिपरिपमुळे मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य गल्लीमध्ये पाहावयास मिळते। दररोज एजा करणाऱ्या वाहनधारक व रहिवाशांना चालत जाणे देखील मोठे मुश्किल झाले आहे। अनेक वेळा दुचाकी स्वार या रस्त्यावरून प्रवास करते वेळी चिखलामध्ये बाईक अडकल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत। या व्यतिरिक्त नुकताच याच गल्लीतील एका वयस्कर आजीचे निधन झाले असता शववाहिका मृतदेह नेण्यासाठी आली असता ही शववाहिका चिखलात अडकल्याचा प्रकार घडला आहे। या शववाहिकेला चिखलातून बाहेर काढण्यास जेसीबीचा वापर करावा लागला। एवढेच नसून या गल्लीतून ये जा करणाऱ्या शाळकरी मुलांना देखील आपले जीव मुठीत घेऊन ये जा करावे लागत असल्याचा आरोप यावेळी रहिवाशांनी केला आहे। म्हणून 1.5 महिना झाला अजून पण रोड केलेले नाही आणि पावसाच्या दिवसामुळे पावसाचे दिवस असल्यामुळे सगळं चिखल आहे। सगळ्या नागरिकांना ह्याच्यातूनच सामना करायचा करून शाळेला किंवा वॉकिंगला किंवा कामाला ये जा करायची परिस्थिती व्हायले। परत आम्ही कार्पोरेटरना पण सांगितलंय आणि त्यांच्या वरच्यांना पण सांगितलंय, त्यांनी हू करतो म्हणाले तरी पण अजून काही हू करीनात। आणि उद्या आमच्या ग्रामदेवता मंगाईदेवीची यात्रा आहे, तर आमच्या देवांगनगरमध्ये दुर्गा माता मंदिर आहे, या भागातले सर्व लोक इथे येऊन भट्टी भरतात देवीची, तर या चिखलातून कसं जाण्यासाठी म्हणून आम्ही पण ते पण सांगितलं तरी पण येऊन कोणी करीना। आणि कालचीच गोष्ट आहे, इथं वरती एकटी आजी वारलेली आहे की तिचं जे शव आहे ते नेण्यासाठी मशानकडे गाडी आणलेली आहे, ती गाडी पण इथून गेली नाही, त्या गाडीला जेसीबीच्या सहाय्याने आम्ही बाहेर काढलोय की अशी परिस्थिती कालची झालेली आहे की इथं जो वारला त्याला नेण्या मनशांकडे नेण्यासाठी पण त्याला जागा नाही आहे इथं आमच्या गल्लीमध्ये। आणि हा रोड काय झालाय, पुढं घरं वाढल्यामुळे हा रोड मेन झालाय, ये जा लोकांची दररोज जास्ती राहते इथं, दररोज ह्याच रोडावरून सगळे ये जा करत राहतात तरी पण कोणी इथं येत नाही आहे। कशासाठी खड्डा काढलेला होता? हा रोड करण्यासाठी काढलेला आहे, परंतु इथं थोडी माती त्यांनी तसंच ठेवलेली की पुढे भरतीला येते म्हणून, तर ती चिखल झाले त्याच्यातूनच लोक ये जा सामना करायले। तुम्ही काय सांगायचं अधिकाऱ्यांना? अधिकाऱ्यांना की लवकरात लवकर रोड करून द्या। आपलं नाव? माझं नाव काशीनाथ महादेव मुसंडे। ಕಾರ್ಪೋರೇಟರ್ ಯಾರಾದ್ರಿ? ಕಾರ್ಪೋರೇಟರ್ ರಾಹುಲ್ ಲೋಕ್ರಿ. ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರಿ आणि नंतर कोण बघणार नाही आमच्याकडे मरल्यात का आहेत म्हणून पत्ता बघताना घाला त्यास घाला त्यास घाला त्यास घाला म्हणून सांगतात। इलेक्शन अगोदर बोर्डरच्या गाडी बंद दुखसोन डोके ते येणार वायू तू कती इलेली होण्या का घेते ಗಾಡಿ ಐತ ಸಾಲಿ ಹುಡುಗರ ದಿವಸ ಒಂದೊಂದು ಬಿಡಾತೈತಿ ಪಾಪ ಹಂಗ ಕಾನ್ ಅರ್ವಿಲೇನ ಹೋಗಾತೈತ ಸಾಲಿಗ मतदानाच्या वेळी नगरसेवकसह आमदार देखील घरोघरी येऊन मतदान मागतात पण गल्लीतील समस्या जाणून घेण्यासाठी मात्र उशीर करतात। याचा त्रास गल्लीतील नागरिकांना होत आहे। एवढेच नसून मंगळवारी ग्रामदेवता मरगाई देवी यात्रा भरते आणि या ठिकाणी ओटी भरण्यासाठी महिलांची व रहिवाशांची मोठी गर्दी होते, पण सध्या चिखलामुळे मोठी अडचण निर्माण झाली असल्याचं यावेळी गल्लीतील महिलांनी आक्रोश व्यक्त केला आहे। ಟೈಮ್ಗೆ ಮತ ಅದು ಟೈಮ್ ಮತ್ತೆ ಕೆಲಸ ಮಾಡಕ್ ಟೈಮ್ಗೆ ಬೇಡ ಮತ್ತ ಮತ ಬೇಡ ಅಷ್ಟ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತೈತಿ ಮತ್ತೆ ಮಾಡಕ್ ಗೊತ್ತಾಗಂಗಿಲ್ಲ ಮತ್ತ देवांगनगर 14 क्रॉस या गल्लीतील रस्ता मुख्य रस्ता असल्याने ये जा करणाऱ्यांची संख्या या मार्गावर अधिक आहे, यामुळे निश्चितच साऱ्यांनाच याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे।
खरोखरच सध्या पावसाळ्याची सुरुवात झाल्याने या रस्त्याचे काम अर्धवट असल्याने याचा वाली कोण आहे की नाही असा साऱ्यांनाच प्रश्न पडला आहे। या भागातील नागरिक महानगरपालिकेला वेळोवेळी तक्रार करून देखील दुर्लक्ष केल्याचे यावेळी सांगण्यात येते। संबंधितांनी याकडे जातीने लक्ष देऊन हा रस्ता ताबडतोब करण्यात यावा अशी रहिवाशांची मागणी होत आहे।